हेलो डियर स्टूडेंट्स, वेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आपण तुमचा महत्त्वमापन हा पाठ पाहत आहे। यामध्ये आपण त्रिमितीय आकृत्या व त्यांची सूत्रे पाहिली आहेत। त्यावर आधारित असणारा सराव संच 7.1 देखील आपण सोडवला आहे। जी उरलेली उदाहरणे होती, उदाहरण क्रमांक 10, 11 आणि 12, ही तीन उदाहरणे सोडवलेली तुम्हाला ॲज अ PDF प्रोव्हाइड करण्यात आली होती। होपफुली तुम्ही ती तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवली असतील। आज आपण शंकूचे छेद पाहणार आहोत। तुम्ही पाणी जेव्हा पिता तेव्हा जो पिण्याच्या पाण्याचा ग्लास असतो, स्पेशली जो स्टीलचा ग्लास असतो, त्याचा आकार म्हणजे शंकू छेद असणार आहे। पहा, जो निमूळता आकार असणार आहे, ठीक आहे, जो निमूळता ग्लास असतो त्याला शंकू छेद असं म्हटलं जातं। जर एक शंकूची आकृती आपण विचारात घेतली, फळ्यावर मी आकृती काढली आहे आणि ही आकृतीला आपण मधून कट घेतला तर या आकृतीचे दोन भाग तयार होतील। जो वरचा भाग असणार आहे हा शंकूचा राहणार आहे। जरी या दोन आकृतीचे दोन भाग केले गेले तरी जो वरचा भाग आहे हा शंकूचा राहणार आहे, तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता। परंतु जो खालचा भाग आहे या भागाला शंकू छेद असं म्हटलं जातं। बघा, जो वरची आकृती आहे तो शंकूचा राहणार आहे, परंतु जो खालील भाग आहे ती मात्र शंकूछेदाची आकृती होणार आहे। मग या शंकूछेदासाठी देखील आपण पृष्ठफळ आणि घनफळ कशा पद्धतीने काढायचे हे पाहणार आहोत। आधी शंकूछेदाची आकृती समजून घेऊया। बघा, ही पूर्ण एक शंकूची आकृती आहे। जर पूर्ण आकृती तुम्ही विचारात घेतली, ही आकृती इथून आपण कट केली, मग या आकृतीचे दोन भाग तयार झाले। जो वरचा भाग आहे तो भाग तसाच राहिला, शंकू ज्याला ज्याकृतीला आपण म्हणतो, आणि खाली जो दुसरी आकृती तयार झाली आहे ती मात्र शंकूछेदाची आकृती आहे। बघा, आता या शंकूछेदामध्ये तुम्हाला दोन त्रिज्या बघायला मिळतील। जेव्हा आपण शंकू बघत होतो तेव्हा पूर्ण आकृतीमध्ये फक्त एकच त्रिज्या तिथे होती। इथे आपण दोन आकृत्या दुसऱ्या आकृतीमध्ये दोन आपल्याला रेडियस किंवा त्रिज्या पाहायला मिळतील। बघा, ही खाली जे बेसमेंटला असणार आहे या आकृतीचा जो तळ आहे तिथल्या त्रिज्येला आपण R1 म्हणूया आणि वरती जी त्रिज्या आहे तिला आपण R2 म्हणूया। R आपण रेडियस दाखवण्यासाठी वापरतो। इथे दोन त्रिज्या आहेत ज्यांना आपण R1 आणि R2 असं म्हणतो आहे। जी उंची आहे शंकूछेदाची ती आपण H ने दाखवतो आहे आणि शंकूछेदाची जी तिरकस उंची आहे ती आपण L ने दाखवतो आहे। आता हे कशाने काय दाखवलं जातं हे आधी तुम्ही नोटिफाय करून घेणार आहात। बघा, H ने आपण काय दाखवतो, तर H बरोबर शंकूछेदाची उंची, L त्यानंतर L हे नोटिफिकेशन आपण बघूया। L ने आपण काय दाखवतो, तर L ने शंकूछेदाची तिरकस उंची आपण दाखवतो। आणि त्यानंतर जो R आहे, रेडियस आहे R1 आणि R2, ह्या दोन्ही रेडियस म्हणजे काय आहेत, तर शंकूच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या आहेत। बघा, R1 व R2 शंकूछेदाच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या। ठीक आहे, हे झाले त्यासाठी असणारे नोटिफिकेशन। आता एक गोष्ट इथे तुम्ही लक्षात ठेवणार आहात, R1 किंवा रेडियस जी 1 आहे ती नेहमीच मोठी असणार आहे R2 पेक्षा। R1 ही R2 पेक्षा नेहमी मोठी असणार आहे। मी इथे लिहिते, R1 ही R2 पेक्षा मोठी असणार आहे। रेडियस 1 जी आहे ती रेडियस दुसऱ्यापेक्षा किंवा त्रिज्या 1 ही त्रिज्या 2 पेक्षा नेहमी मोठी असणार आहे। जर इथे तुम्ही पाहिलं तर जो बेस आहे, जे तळ आहे, ते नक्कीच मोठं आहे या भागापेक्षा। जर तळ मोठं आहे तर याची रेडियस किंवा याची त्रिज्या देखील मोठी असणार आहे, याचा व्यास मोठा आहे म्हणून। पुढे बघा,
हे जर आपल्याला मिळालं तर आता शंकूछेदाची तिरकस उंची कशा पद्धतीने काढायची त्यासाठी असणारे सूत्र आपण पाहणार आहोत। बघा, तिरकस उंची बरोबर एल बरोबर वर्गमुळात एच चा वर्ग। ज्याप्रमाणे आपण आधी शंकूसाठी तिरकस उंची कशी काढायची हे पाहिलं होतं त्याच पद्धतीने असणार आहे। आर एक अधिक आर दोन, आर एक आणि आर दोन या शंकूछेदाच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या असणार आहेत। एच इथे जो आहे ती शंकूछेदाची उंची असणार आहे। शंकूछेदाची तिरकस उंची एलने आपण दाखवतो, एल बरोबर वर्गमुळात एचचा वर्ग अधिक आर एक गुणिले आर एक अधिक आर दोन। ठीक आहे, हे झालं शंकूछेदाच्या उंचीसाठी। आता शंकूछेदाचे पृष्ठफळ व घनफळ काढण्यासाठी असणारे सूत्र आपण वापरणार आहोत। बघा, शंकूछेदाचे वक्र पृष्ठफळ कशा पद्धतीने काढले जाते। वक्र पृष्ठफळ आपण म्हणतो आहे, मी नेहमी नेहमी सांगते की वक्र पृष्ठफळ आपण काढतो कारण याचा शेप हा वक्र आहे। वक्र पृष्ठफळ बरोबर पाय एल, एल ही तिरकस उंची असणार आहे, आर एक अधिक आर दोन। बघा, वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी असणारे सूत्र आहे पाय एल आर एक अधिक आर दोन। ही दोन सूत्रे आपण पाहिली। आता शंकूछेदाचे एकूण पृष्ठफळ कशा पद्धतीने काढले जाते यासाठी आपण तिसरे सूत्र पाहणार आहोत। एकूण पृष्ठफळ किंवा वक्र पृष्ठफळ देखील तुम्ही म्हणू शकता। एकूण वक्र पृष्ठफळ बरोबर किंवा एकूण पृष्ठफळ बरोबर पाया एल आर एक अधिक आर दोन हे वक्र पृष्ठफळाचे सूत्र आहे। यामध्ये अधिक पाया आर एकचा वर्ग अधिक पाया आर दोनचा वर्ग। बघा, हे सूत्र आहे, हे आहे असंच तुम्ही खाली कॉपी करून घेणार आहात जेव्हा एकूण पृष्ठफळ काढणार आहात। मग पुढे काय लिहिणार तर पाया आर एकचा वर्ग अधिक पाया आर दोनचा वर्ग। आर एक आणि आर दोन इथे असणाऱ्या शंकूछेदाच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या असणार आहेत। शेवटचे सूत्र आपण पाहणार आहोत, शंकूछेदाचे घनफळ। शंकूछेदाचे घनफळ बरोबर एक अंश तीन पाया एच कंसात लिहिणार आहात आर एकचा वर्ग अधिक आर दोनचा वर्ग अधिक आर एक गुणिले आर दोन। ठीक आहे, बघा, घनफळ काढण्यासाठी असणारे सूत्र आहे एक अंश तीन पाया एच। पायाची किंमत फिक्स असणार आहे, मी काल तुम्हाला सांगितले आहे। एच आर एकचा वर्ग आर एक आणि आर दोन ह्या इथे असणाऱ्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या असणार आहेत। आर दोनचा वर्ग अधिक आर एक गुणिले आर दोन। आता तुम्ही शंकूछेदाची आकृती काढणार आहात, त्याचे नोटिफिकेशन लिहिणार आहात, कोणत्या चिन्हासाठी काय असणार आहे आणि त्यानंतर इथे असणारी चारही सूत्रे तिरकस उंची, शंकूछेदाचे वक्र पृष्ठफळ, शंकूछेदाचे एकूण पृष्ठफळ आणि शंकूछेदाचे घनफळ ही सूत्रे लिहिणार आहात। होमवर्कमध्ये ही सर्व सूत्रे तुम्ही 5 वेळा लिहिणार आहात। ओके, आधी सूत्रे लिहून घ्या, त्यानंतर शंकूछेदावर आधारित असणारी उदाहरणे आपण सोडवणार आहोत। राईट डाऊन फास्ट। शंकूछेद म्हणजे काय हे आपण पाहिलं, त्यावर आधारित असणारा सराव संच 7.2 सोडवायला आपण सुरुवात करणार आहोत। तुमच्या पुस्तकामध्ये सोडवलेली जी उदाहरणे आहेत, जी सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत, ती उदाहरणे तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात। बघा, सराव संच 7.2 तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 148 वर 148 आहे। टेक्स्टबुक रेफर करा जेव्हा केव्हा आपण तुमचा उदाहरण संग्रह किंवा सराव संच सोडवणार आहोत तेव्हा। पहिला प्रश्न आहे, 30 सेंटीमीटर उंची असलेल्या शंकूछेदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीत वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 14 सेंटीमीटर व 7 सेंटीमीटर आहे।
आता जर आपण बादलीचा विचार केला तर त्याचा जो बेस असणार आहे तो छोटा असणार आहे, ठीक आहे। तर मग ती त्रिज्या कमी असणार आहे, ती 7 सेंटीमीटर असणार आहे आणि त्याचा जो वरचा ओपनिंग पोर्शन असणार आहे त्याची त्रिज्या ही 14 सेंटीमीटर असणार आहे। तर बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल हे आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे। आधी व्यवस्थित लक्षात घ्या, एक बादली आहे तर त्या बादलीच्या 2 त्रिज्या आपल्याला दिल्या आहेत। त्यातली पहिली त्रिज्या आहे 7 सेंटीमीटर आणि दुसरी त्रिज्या आपल्याला दिली आहे ती आहे 14 सेंटीमीटर, ठीक आहे। आणि बादलीची जी उंची आहे ती 30 सेंटीमीटर आहे। येथे आपल्याला जे काही दिलं आहे ते आधी आपण लिहून घेणार आहोत। बघा प्रश्न क्रमांक 1 सराव संच 7.2 काय दिलं आहे, तर एच दिलं आहे। उंची किती आहे, तर उंची आहे 30 सेंटीमीटर। त्यानंतर आपल्याला R1 आणि R2 म्हणजेच त्रिज्या 1 व त्रिज्या 2 दिल्या आहेत। R1 असणार आहे 14 सेंटीमीटर आणि R2 असणार आहे 7 सेंटीमीटर। जी मोठी त्रिज्या असणार आहे ती तुम्ही R1 लिहिणार आहात नेहमी आणि जी छोटी त्रिज्या असणार आहे, जी लहान असणार आहे ती R2 असं आपण लिहिणार आहोत। आता 1 लिटर म्हणजे 1000 घनसेमी हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात। इनकेस तुम्हाला माहिती नसेल तर लिहून घ्या, 1 लिटर बरोबर 1000 घनसेमी, ठीक आहे। पुढे बघा, हे उदाहरण आपण सोडवणार आहोत। आपल्याला दिलेली माहिती काय काय आहे, तर उंची दिली आहे, हाईट, त्यानंतर R1 आणि R2 या 2 त्रिज्या दिल्या आहेत। आपल्याला बादलीमध्ये एकूण किती पाणी मावेल हे काढायला लागेल। आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्या बादलीचे अर्थात ती बादलीची आकृती ही शंकूछेदाची आहे, तिचे आपल्याला घनफळ काढावे लागेल। यासाठी आपण शंकूछेदाचे घनफळ हे सूत्र वापरणार आहोत। शंकूछेदाछेद आकृतीची बादली आहे म्हणून आपण ते सूत्र वापरतो आहे, शंकूछेदाचे घनफळ बरोबर 1/3 पाया एच R1 चा वर्ग अधिक R2 चा वर्ग अधिक R1 × R2। इथे R1 आणि R2 या त्रिज्या आहेत। पुढे बघा, 1/3 गुणिले 22/7 पायाची किंमत ही 22/7 असणार आहे। एचची किंमत आहे 30, R1 चा वर्ग, R1 ची किंमत आहे 14 चा वर्ग अधिक R2 चा वर्ग, R2 ची किंमत इथे आपल्याला दिली आहे 7 चा वर्ग गुणिले R1 आहे 14 आणि R2 आहे 7। आता बघा, इथे 3 आहे, इथे 30 आहे, भाग जाईल 22/7 गुणिले 10 गुणिले 14 चा वर्ग आहे 196 आणि 7 चा वर्ग आहे 49। 14 × 7 उत्तर येईल 98। बघा, ह्या 3 ने या 30 ला भाग लावला, ठीक आहे। 22/7 इथे येईल 10, 14 चा वर्ग आहे 196, 7 चा वर्ग आहे 49, 14 × 7 उत्तर येईल 98। पुढे हे उदाहरण आपण सोडवणार आहोत। बघा, ह्या 22/7 गुणिले या तिन्हीची जर आपण बेरीज केली तर उत्तर येईल 10 × 343। या 7 ने 343 ला भाग लावूया, उत्तर येईल 49, 1000 घनसेमी किंवा घसेमी असंही तुम्ही म्हणू शकता। आपण इथे घनफळ काढतो आहे म्हणून इथे एकक आपण घन सेंटीमीटर लिहितो आहे। आता याचं कन्वर्जन आपल्याला लिटरमध्ये करावं लागेल, कारण आपल्याला विचारलं आहे की बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल। इथे मी तुम्हाला सांगितलं आहे 1 लिटर बरोबर 1000 घनसेंटीमीटर असणार आहे। याचा आपण मीटरमध्ये रूपांतर करून घेणार आहोत।
मग पुढे काय लिहिणार आपण? भागिले 1000, उत्तर येईल 10.780 लिटर. बादलीमध्ये किती पाणी मावेल? तर 10.780 लिटर. हे उदाहरण लिहून झाल्यावर खाली तुम्ही शाब्दिक लिहिणार आहात. शंकुछेद आकृतीच्या बादलीमध्ये 10.780 लिटर इतके पाणी मावेल. हे झालं पहिलं उदाहरण. स्राव संच 7.2 मधील दिलेली माहिती आधी व्यवस्थित लिहून घेणार आहात. 1 लिटर म्हणजे 1000 घन सेंटीमीटर असणार आहे. इथे घन सेंटीमीटर दिलं आहे. इथंच बरीचशी मुलं एक्झाम्पल लिहून सोडून देतात. आपल्याला लिटरमध्ये उत्तर विचारलं आहे. या घन सेंटीमीटरचं रूपांतर आपल्याला लिटरमध्ये करावं लागेल. ते कसं करणार? तर आलेलं जे घन सेंटीमीटर आहे त्याला 1000 भागणार. का भागणार? तर 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर. उत्तर आलं 10.780 लिटर. 10.780 लिटर इतकं पाणी त्या शंकुछेद आकृती बादलीमध्ये सामावणार आहे. उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या. पहा, त्या पुढील उदाहरण आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 आहे. शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेंटीमीटर व 6 सेंटीमीटर आहेत. आता जी मोठी त्रिज्या आहे ती आपण R1 म्हणणार आहोत आणि जी लहान आहे ती आपण R2 म्हणणार आहोत. त्याची उंची 6 सेंटीमीटर असल्यास पुढील किमती काढा. पायाची किंमत इथे आपण 3.14 वापरणार आहोत. पायाच्या 2 किमती असणार आहेत 22.7 किंवा 3.14. या दोन्हीपैकी कोणतीही किंमत तुम्ही इथे वापरू शकता. आपल्याला काढायचं काय काय आहे? पहिलं तर शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ आपण काढणार आहोत. दुसरं शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ आणि तिसरं शंकुछेदाचे घनफळ. एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी शंकुछेदाचे घनफळ आपल्याला वक्र पृष्ठफळ आधी आपल्याला काढावं लागेल. ते आपल्याला माहिती काय दिली आहे ती आधी लिहून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला विचारलेली जी घनफळ आहे किंवा पृष्ठफळ आहे ते आपण काढणार आहोत. पहा काय काय दिलं आहे आपल्याला. तर R1 दिलं आहे. R1 म्हणजे त्रिज्या 1 जी की मोठी असणार आहे R2 पेक्षा. इथे R1 असणार आहे 14 सेंटीमीटर. R2 दिलं आहे 6 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला त्याची उंची म्हणजे हाईट दिली आहे बघा, जी आहे 6 सेंटीमीटर. कन्फ्युजन करून घेऊ नका. जेव्हा तिरकस उंची दिली असेल तेव्हा तुम्ही त्याला L म्हणणार आहात आणि जेव्हा उंची दिली असेल तेव्हा त्याला H म्हणणार आहात. इथे आपल्याला उंची दिली आहे, उंची असं मेन्शन केलं आहे, म्हणून H हे सिम्बॉल तुम्ही वापरणार आहात. ही उंची आहे. जेव्हा तिरकस उंची असं मेन्शन केलं जातं तेव्हा ती L या सिम्बॉलने, L या चिन्हाने तुम्ही दाखवणार आहात. पुढे बघा. नंतर आपल्याला काय काढावं लागेल? तर शंकुछेदाची तिरकस उंची काढावी लागेल. म्हणजेच L आपल्याला काढायचं आहे. शंकुछेदाची तिरकस उंची, किंवा आपण डिरेक्टली म्हणूया तिरकस उंची, यासाठी आपण आत्ताच सूत्र पाहिले आहेत. तिरकस उंची बरोबर वर्गमुळात H2 अधिक R1 वजा R2 वर्ग. H आपल्याला दिला आहे उंची 6 6 वर्ग अधिक कंसात R1 आहे 14 वजा R2 आहे 6 त्याचा वर्ग. इथे 6 वर्ग असणार आहे 36 अधिक, इथे म्हणूया आपण 64. 36 अधिक 64 उत्तर येईल वर्गमुळात 100. जर हे 100 आपण वर्गमुळात बाहेर काढले तर उत्तर येईल 10 आणि तिरकस उंची L असणार आहे 10 सेंटीमीटर. L ची किंमत इथे आपल्याला मिळाली आहे
एल असणार आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे, बघा 6चा वर्ग असणार आहे 36, त्यानंतर 14चा वर्ग आणि 6चा वर्ग अशी बेरीज तुम्ही करणार आहात. बघा त्यानंतर 36 अधिक 64 बरोबर वर्गमुळात 100. 100 जर वर्गमुळातून बाहेर काढले तर येईल 10 सेंटीमीटर. आपल्याला इथे सगळं मिळालं आहे, R1, R2, H आणि L तिरकस उंची देखील आपण काढली. आता आपण शंकूछेदाचे वक्र पृष्ठफळ काढू शकतो. बघा वक्र पृष्ठफळ बरोबर, वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी असणारे सूत्र आहे पाया कंसात R1 अधिक R2 आणि L. L ही तिरकस उंची असणार आहे. पायाची किंमत इथे आपण 3.14 घेणार आहोत. बघा R1 किती आहे, तर R1 आपल्याला दिला आहे 14 सेंटीमीटर. अधिक R2 किती आहे, तर R2 आपल्याला दिली आहे 6 सेंटीमीटर. अधिक L आपण काढली आहे, ती आहे 10 सेंटीमीटर. बघा 3.14 अधिक 3.14 कंसात तुम्ही लिहिणार आहात 14 अधिक 6 गुणिले 10. बघा 3.14 14 अधिक 6 होणार आहे 20 गुणिले 10. उत्तर येईल 628 सेंटीमीटर. पुढे आपल्याला विचारलं आहे की शंकूछेदाचे एकूण पृष्ठफळ काढा. ठीक आहे, शंकूछेदाचे एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी वापरले जाणारे सूत्र आहे पाया R1 अधिक R2 गुणिले L. त्यानंतर तुम्ही इथे पायाची किंमत लिहिणार आहात 3.14, R1ची किंमत आहे 14, R2ची किंमत इथे त्यांनी आपल्याला दिली आहे ती आहे 6 आणि L ची किंमत आहे 10. अधिक पाया R1 1 चा वर्ग अधिक पाया R2 चा वर्ग. पायाची किंमत लिहिणार आहात तुम्ही 3.14 गुणिले R1ची किंमत आहे 14 सेंटीमीटर त्याचा वर्ग गुणिले पायाची किंमत पुन्हा असेल 3.14, R2ची किंमत आहे 6 सेंटीमीटर त्याचा वर्ग. बघा आपण हे फर्दर सोडवणार आहोत. आता या पूर्ण इथपर्यंत किंमत आपल्याला माहिती आहे 628 ती किंमत आपण इथे घालूया. अधिक 3.14 गुणिले 14 चा वर्ग अधिक 3.14 गुणिले 6 चा वर्ग. उत्तर येणार आहे 1356.48 चौरस सेंटीमीटर. हे झालं एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी असणारे सूत्र थोडंसं लेंदी आहे, पण कॅल्क्युलेशन्स इझी आहेत. तिसरं आणि शेवटचं आपल्याला काढायचे आहे शंकूचे घनफळ. बघा शंकूचे घनफळ काढण्यासाठी वापरले जाणारं सूत्र आहे 1/3 πh R1 चा वर्ग अधिक R2 चा वर्ग अधिक R1 गुणिले R2. पहा इथे काय येईल, 1/3 πh ची किंमत तुम्ही वापरणार आहात 3.14,
आरेक आहे, आरेक आहे 14 सेंटीमीटर, 14 चा वर्ग अधिक आरेक R2 आहे 6, 6 चा वर्ग अधिक R1 म्हणजे 14 आणि R2 आहे 6। पहा आपण या सूत्रामध्ये किमती घालून घेतल्या आहेत। पुढे हे उदाहरण आपण सोडवणार आहोत। 3.14 × इथे 6 असणार आहे, 2 × 196 अधिक 36 अधिक 14 × 6 84। उत्तर येईल 1984.48। आता आपण इथे घनफळ काढतो आहे, मग एकक काय लिहिणार? तर इथे एकक असणार आहे घन सेंटीमीटर। घन सेमी हे पृष्ठफळाचे घनफळाचे एकक असणार आहे आणि पृष्ठफळासाठी तुम्ही चौरस सेंटीमीटर लिहिणार आहात। तिन्ही आपण काढलं आहे, बघा वक्र पृष्ठफळ आले 628 चौरस सेंटीमीटर। त्यानंतर शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ आले 1356.48 चौरस सेंटीमीटर। आणि तिसरं आपण काढलं आहे ते आहे घनफळ, ते आहे 1984.48 घन सेंटीमीटर। हा आहे सराव संच 7.2 मधील प्रश्न क्रमांक 2। बघा आजच्या होमवर्कमध्ये तुम्ही काय करणार आहात, तर शंकुछेदाची आकृती काढून तिची जी 4 सूत्रे आपण पाहिली, ती 4 सूत्रे एक सूत्र तुम्ही 5 वेळा अशी 4 सूत्रे 5-5 वेळा लिहिणार आहात। त्यानंतर सराव संच 7.2 मधील प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 2 तुम्ही आज होमवर्कमध्ये सोडवणार आहात। कीप स्टडिंग। थँक्यू।